ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण पाहिलं असेल या रस्त्याला जो कशेली ते अंजूरफाटा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे खराब आहे. पूर्णपणे खराब म्हणजे त्या रस्त्यात रस्ता असं नाही का खड्डे एवढे म्हणजे 3-4 फुटाचे खड्डे पडलेत आणि या रस्त्यात एवढी ट्रॉफिक होते, इथलं जनजीवन एवढं विस्कळीत आहे का तो रस्ता आणि त्या रस्त्यावर टोल घेतला जातो, विशेषतः टोल घेतला जातो. नाही त्या PWचं लक्ष, नाही तिथलं MMRDचं लक्ष, नाही मेट्रोचं लक्ष. आता पाहायला असं रस्त्याचं काम चालू आहे तर ह्या पद्धतीने त्या रस्त्यावर कोणाचंही लक्ष नाही. इथला पालकमंत्री येऊन तिथून निघून जातो आहे पण त्याला ते दिसत नाही. इथला केंद्रीय मंत्री तिथून आपली आशीर्वाद यात्रा घेऊन जातो आहे पण त्यांना ते दिसत नाही. इथला मुख्यमंत्री आपला महाराष्ट्राचा अनेक वेळा हा परिसरातून नाशिकला वगैरे जातात पण त्यांना हा विषय दिसत नाही. तर आमचं मत असं आहे का रस्ता जर होत नसेल तर तो टोल बंद करावा, का टोल वसुली जोरात चालू आहे आणि रस्ता माझं ते बोलतात ना टोल वसुली जोमात आणि रस्ता कोमात अशी परिस्थिती झाली. आमच्याला इथल्या स्थानिक लोकांचा जीवा मरणाचा प्रश्न आहे. बाहेर पडायचं कसं, कितीतरी ॲक्सिडेंट होतात. मध्ये तर शालकडे मुलीचा ॲक्सिडेंट झाला. प्रांत अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं का ज्या रस्त्याचा टोल घेतला जातो त्या रस्त्यावर जर ॲक्सिडेंट वगैरे झाला ना कोणाचं मयत वगैरे झाला तर त्याला त्याची पूर्ण जी जिम्मेदारी त्या टोल मालकाची असेल. तर या संदर्भात आम्ही विशेष करून DCP यांना पत्रव्यवहार तेव्हाच्या केला होता पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही. तर आमचं असं मत आहे का 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ताकदीनिशी या ठाणे जिल्ह्याच्या वतीनं त्या टोल नाक्यावर धरणे आंदोलन करणार आहे. तर OBCचा प्रश्न, OBC या माध्यमातून OBCची दिशाभूल करणाऱ्या सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकडलेला आहे आणि आमचं असं मत आहे वंचित बहुजन आघाडीचं की जो आरक्षणाचा मुद्दा आज पुढे येतो आहे तो आरक्षण महाराष्ट्र सरकार सांगतो का आमच्याकडे डाटा आल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात तो सादर करू आणि 50% आरक्षण देऊ. पण यांच्या दोघांच्या भांडणामध्ये तो डाटा काय यांना मिळत नाही आणि OBCना आरक्षण काय मिळत नाही. तर हे यांनी जो मुद्दा पुढं केला आहे खास करून या पोटनिवडणुकीसाठी मतं घेण्यासाठी OBCची दिशाभूल करण्याचा हा मुद्दा आहे. तर मतं घेण्यासाठी त्यांनी खाली भाणा केलं आहे का आम्ही डाटा घेऊ आणि OBCना 50% आरक्षण देऊ. हा विषय महत्त्वाचा आहे का खोटं बोलून मतं घ्यायचा प्रयोग यांचा आहे असं.